हेलो एवरीवन, आवर नेक्स्ट पॉइंट इज नॉमेनक्लेचर ऑफ हैलोजन डेरिवेटिव्स। नॉमेनक्लेचर बघायचा आहे, एज वी नो नॉमेनक्लेचर इज ऑफ टू टाइप्स, दैट इज कॉमन नेम्स एंड आयुपीएससी नेम्स। कॉमन नेम्स जे असतात ते द नेम्स दैट हैव गिवन अर्लियर, आणि आयुपीएससी नॉमेनक्लेचर म्हणजे जे आपण स्टेप बाय स्टेप रूल्सनी आपण कोणत्याही कॉमन नेमचा आयुपीएससी नेम काढू शकतो। सो इन अल्किल हॅलाइड्स और इन दिस हॅलोजन डेरिवेटिव्स, अल्किल हॅलाइड्स आर नेम्ड ॲज हॅलो अल्किन्स, जे पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं। अरिल हॅलाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलो अरिन्स। ओके, दीज आर दी कॉमन नेम्स। ओके, फॉर डाय हॅलोजन डेरिवेटिव्स ऑफ एन अरिन, प्रिफिक्स विल बी ऑर्थो मेटा पॅरा। सो डायहॅलोजन डेरिवेटिव म्हणजे काय? तर हे जे एक्झाम्पल आहे ते डायहॅलोजन। डायहॅलोजन म्हणजे डाय इज टू, दोन जर हॅलोजन्स असतील अरिन ग्रुपला, कोणत्याही ॲरोमॅटिक ग्रुपला अटॅच असतील, तर त्याला काय म्हणायचं? डायहॅलोजन डेरिवेटिव। ओके, सो डायहॅलोजन डेरिवेटिव ऑफ अरिन, त्याच्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे प्रिफिक्स ऑर्थो, विच इज डिनोटेड ॲज ओ, मेटा, विच इज डिनोटेड ॲज एम, पी, दॅट इज पॅरा। ओके, दीज आर यूज्ड इन कॉमन नेम्स। आणि आयुपीएससी नेम असेल तर आयुपीएससी नेमसाठी 1, 2, 1, 3, 1, 4 म्हणजे ऑर्थो जर असेल। ओके, आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल। कोणतेही अरिन, म्हणजे आता इथे बेन्झिन काढलेला आहे, समजा हा फंक्शनल ग्रुप असेल। ओके, आणि ज्या जिथे फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो एक हा वन डिसाइड करायचा। ओके, त्याच्यानंतर आपण नंबरिंग केलं इथून राईट साईडनी क्लॉकवाईजनी, तर हे असे नंबरिंग्स आहेत। ओके, आणि त्याच्या टू पोझिशनला असेल जर हॅलोजन तर त्याला ऑर्थो पोझिशन म्हणायचं, जर थर्ड पोझिशनला असेल तर मेटा पोझिशन मोजायचं म्हणजे मेटा, आणि फोर्थ पोझिशनला असेल तर तो पॅरा होणार। सो हे झाले कॉमन नेम्स। आणि आयुपीएससीमध्ये काय सांगायचं? सेकंड पोझिशन, ओके, थर्ड पोझिशन अँड फोर्थ पोझिशन, कुठून? रिस्पेक्टिव्ह वन पोझिशन। वन पोझिशन जिथून असेल तिथून। ओके, सो ऑर्थोमेटा पॅरा आणि 1, 2, 1, 3 आणि 1, 4 असे डायहॅलोजन डेरिवेटिव्हसाठी असतात। सो इथे काही न्यूमरिक काही आयुपीएससी नेम्स आपल्याला काढायचे आहेत। सिंपल आहे, बघा एक मी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे तुम्हाला। CH3CH CH3, हां, अँड ह्या CHला ब्रोमिन अटॅच आहे। ॲज देर आर थ्री कार्बन्स, ते असणार आहे प्रोपेन। फोर कार्बन असतात तर त्याला ब्युटेन म्हणायचं। सेकंड पोझिशनला कोण आहे? ब्रोमिन। सो टू ब्रोमो प्रोपेन असं त्याचं नाव येणार। मग ह्याचं काय येणार आहे हे तुम्ही मला टेक्स्ट करा, डीएम करा। आता जेव्हा अरिन्स येतं, इथे आता एकच ब्रोमिन आहे, बरोबर? सो वन ब्रोमो बेन्झिन असं नाव येणार। सो इथे दोन ब्रोमिन आहेत, डायहॅलोजन आहे, आणि इथे कुठेही फंक्शनल ग्रुप नाही आहे। मग आपल्याला आयुपीएससी नॉमेनक्लेचर पाहिजे, त्याच्यामुळे कोणालाही पोझिशन नंबर वन द्यायचं, नंबरिंग करायचं आणि जे नाव आहे ते सांगायचं, ठीक आहे? ओके, सो दिस वॉज अबाउट नॉमेनक्लेचर। अजून नॉमेनक्लेचर तुम्हाला मागच्या पेजमध्ये टेबलवरती ड्रॉ करून दिलेले, त्याचे कॉमन नेम्स आणि आयुपीएससी नेम्स। नाव आवर नेक्स्ट पॉइंट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स। मेथड ऑफ प्रिपरेशन, आता अल्किल हॅलाइड्स बनवण्यासाठी आपल्याला बरेचसे प्रिपरेशन्स, बरेचसे मेथड्स आहेत। त्यातला फर्स्ट आपण बघणार आहोत फ्रॉम अल्कोहोल। ओके, सो अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे। सो फॉर दिस प्रिपरेशन अल्कोहोल्स आर अवेलेबल इन वाईड क्वांटिटी। ओके, द हायड्रॉक्सिल ग्रुप मे बी रिप्लेस्ड बाय द हॅलोजन ॲटम बाय युझिंग। आता फ्रॉम अल्कोहोल ह्याच्यात तीन पॉईंट्स आहेत, हॅलोजन ॲसिड, फॉस्फरस हॅलाइड ऑर थायोनिल क्लोराईड। ओके, असे तीन पॉईंट्स आहेत। त्यातला फर्स्ट आपण बघूया हॅलोजन ॲसिड। म्हणजे काय करायचं आहे? अल्कोहोल आणि हॅलोजन ॲसिड हे काय झाले? आपले रिॲक्टंट झाले। सी, अल्कोहोल घेतलेला आहे, कोणताही ROH म्हणून लिहिलेला आहे। आर काहीही असू शकतो, कोणताही अल्किल ग्रुप असू शकतो।
प्लस एच एक्स, एक्स म्हणजेच हॅलोजन, तो कोणताही असू शकतो, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ओके. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे सुटेबल कंडिशन, रिएजंट यूज करायला लागतं. मग जसं आपण हॅलोजन चेंज करू, हॅलोजन जो घेईल त्याप्रमाणे आपल्याला काय करायला लागणार आहे, रिएजंट यूज करायला लागणार आहे. सो सी, अल्कोहोल वेन रिॲक्ट विथ एच एक्स वी गेट आर एक्स. कसं मिळणार? आर आणि एक्स हे दोन्ही काय होतात, जॉईंट होतात, आणि हा हायड्रोजन ह्या ओ एच ग्रुपला अटॅच होतो आणि एच टू ओ मॉलिक्यूल आपल्या इथून म्हणजे काय होतो, बाय प्रोडक्ट निघतो. त्याच्यामुळे आर एक्स, दॅट इज अल्किल हॅलाइड, प्रिपेअर झालं. आता समजा आपण एच सी एल घेतलं, ओके, हाय एच एक्सच्या ऐवजी आपण एक एक्झाम्पल घेऊन एच सी एल घेतलं. एच सी एल जर यूज केलं तर आपल्याला रिएजंट यूज करायला लागणार. तर रिएजंट कुठला यूज करायचा? झिंक क्लोराईड, दॅट इज झेड एन सी एल टू, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रूज प्रोसेस. ही प्रोसेसचं नाव काय आहे? ग्रूज प्रोसेस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एम सी क्यू, फॉर प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल. ऐका, त्यांनी काय सांगितलं आहे की एच सी एल जर यूज करायचं असेल तर मग रिएजंट कुठलं यूज करायचं? झेड एन सी एल टू. पण जेव्हा आपण फक्त प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल जर घेऊ तरच आपल्याला काय करायचं आहे, एनहायड्रस झेड एन सी एल टू यूज करायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. बट जर समजा आपण टर्शरी अल्कोहोल घेतलं, आता टर्शरी अल्कोहोल म्हणजे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं टर्शरी अल्कोहोल कसं असतं, काही टर्शरी हे काय असतं, इकडे वेगळा अल्किल ग्रुप अटॅच असतो आणि एका हायड्रोजनला रिप्लेस कोणी केलेला आहे, अल्कोहोल, हा झाला टर्शरी अल्कोहोल. मागच्या वेळी काय बघितलेलं, इथे काय अटॅच होतं, हॅलोजन अटॅच होतं, बरोबर. सो दॅट इज कॉल्ड ॲज टर्शरी. बट जर आपण टर्शरी अल्कोहोल घेतलं तर झिंक क्लोराईड हे नसतं, हायड्रोक्लोरिक विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड इन द ॲबसेन्स ऑफ झिंक क्लोराईड. जर आपण टर्शरी क्लोराईड घेतलं तर रिएजंट हा नसतो, ओके, इथे रिएजंट ॲबसेंट असतो. सो आर ओ एच, ओके, प्रायमरी घेतलं किंवा सेकंडरी घेतलं प्लस एच सी एल काय होणार आहे, आर एक्स जसं वरती दाखवलं तसंच होणार आहे, काही वेगळं होणार नाही आहे. आणि एच ह्याला जॉईंट होणार म्हणजे काय होणार आहे, आर सी एल, हां, आणि एच टू ओ. आता आर सी एल काय झालं, अल्किल क्लोराईड, हलाईड कुठला होता, क्लोरीन. सो नाव काय येणार आहे, अल्किल क्लोराईड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वन इज कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ॲसिड 48% इज यूज फॉर द प्रिपेरिंग अल्किल ब्रोमाइड्स, ओके. अल्किल ब्रोमाइड जर बनवायचं असेल, दॅट इज आर बी आर, तर आपल्याला रिएजंट कशाचा यूज करायला लागतो, हायड्रोब्रोमिक ॲसिड. हायड्रोब्रोमिक ॲसिड म्हणजे काय, तर एन ए बी आर, ओके. आणि प्रायमरी अल्किल ब्रोमाइड्स कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय द रिॲक्शन ऑफ एन ए बी आर अँड एच टू एस ओ फोर, ओके. सो हे रिएजंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, ओके. जर तुम्ही एच सी एल यूज करता आहे विथ प्रायमरी तर झेड एन सी एल टू, प्रायमरी किंवा सेकंडरी. जर तुम्ही बी आर यूज करताय तर रिएजंट बदलला, कुठला आहे, एन ए बी आर आणि एच टू एस ओ फोर, हीट करायचं. आता काय होणार आहे, सेम आर बी आर यूज म्हणजे आर बी आर आपलं अल्किल ब्रोमाइड तयार होणार आहे प्लस एच टू, ओके. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे लक्षात आलं, तर बाय प्रॉडक्ट लगेच लक्षात येईल. नेक्स्ट, गुड यिल्ड ऑफ अल्किल आयोडाइड. समजा आता अल्किल आयोडाइड घ्यायचं, दॅट इज एच आय, त्याच्यासाठी आपल्याला रिएजंट यूज करायला लागतं एन ए आय एच थ्री ओ एच थ्री पी ओ फोर, 95% फॉस्फरिक ॲसिड, ओके. सो जर हे रिएजंट यूज केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, आर आय, दॅट इज अल्किल आयोडाइड प्लस एच टू ओ. आलं लक्षात? आता ह्या पूर्ण पॉईंटमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर पर्टिक्युलर हाय एच सी एल म्हणजे आता एच सी एल क्लोरीन असेल तर मग आपल्याला रिएजंट कुठला यूज करायचा आहे, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. सो तुम्ही नोट्स लिहिताना इथलं जर समजा सेंटेन्स नाही लिहिलेत तरी चालतील, पण हे जे रिॲक्शन्स आहेत यू हॅव टू बाय हार्ट इट, ओके. सो दिस वॉज द पॉईंट अबाउट बाय युझिंग हॅलोजन ॲसिड ऑर हायड्रोजन हॅलाइड, ओके. थँक्यू.